ತ್ರಿಶಕ್ತಿ ಆದಿಮಾತಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿ ಐ ತುಳಜಾಭವಾನಿ ಸಕಲ ಗುಣಮಂಡಿತ ರಾಜಶ್ರೇಯ ವಿರಾಜಿತ ರಾಜಮಾನ್ಯ ರಾಜಶ್ರೀ ಶ್ರೀಮಂತ ಶ್ರೀ ಶಿವಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಯಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಾಚ ದೋನ್ ದೇವತಾಂಚ ಚರಣಿ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ. ಪ್ರಥಮತಃ ಪರಂ ಪೂಜ್ಯ ಋಷಿತುಲ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವ ಪ್ರತಿಷ್ಠಾನ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಚೇ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಗುರುಜಿ ಯಾಂಚ ಸ್ಮರಣ ಕರ್ತೋ. ತಸೆಚ ಮಾಜೆ ಇತಿಹಾಸ ಸಂಶೋಧನಾತಿಲ್ ಗುರುಜಿ ಕೈಲಾಸಚಿ ನಿನಾಜಿ ಬೇಡೇಕರ್ ಯಾಂಚ ಸ್ಮರಣ ಕರ್ತೋ ಅನೇ ಅಪ್ಲೇ ವಿಷಯಕಡೆ ಓಡು. ಮಿತ್ರಾನ್ನ ಎಕ್ ಓಳ ಅಶಿ ಆಯ್ ಭೂಗೋಲ ಶಿಕವಿ ಇತಿಹಾಸ ಭೂಗೋಲ ಶಿಕವಿ ಇತಿಹಾಸ ಯಾ ಮಾತಿಚಾ ಇತಿಹಾಸ ಇತ್ಲಾ ಭೂಗೋಲ ಶಿಕವತೋ ತ್ಯಾತಾ ಠಿಕಾಣಿ ಗೆಲಾ ನಾ ಕಿ ಮತ್ ವೇಗಳಾ ಇತಿಹಾಸಾಚಾ ಪಾರಾಯಣ ವೇಗಳಾ ಇತಿಹಾಸಾಚಿ ಟಿಪ್ಪಣಿ ಕಾಡಾಯಲಾ ಲಾಗತ್ ನಾಯ್ತು. ಗೆಲಿ 14-15 ವರ್ಷ ಮೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಭಟಕ್ತೋಯ್. ಹಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಸಾಯ್ ಹಾ ಸಹ್ಯ ಪರ್ವತ್ ಕಸಾಯ್ ಯಾಚ ವರ್ಣನ್ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ರಾಜಾನಿ ಜೋ ಬುಧಭೂಷಣ್ ಗ್ರಂಥ ಲಿಹಿಲಾ ಯಾ ಗ್ರಂಥಾಚಾ ಉಪದ್ಘಾತಾತ್ ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಲಿಹಿಲೇಲ ಆಯ್. ಸಂಭಾಜಿ ರಾಜ ಮ್ಹಣತಾಯ್ ಕಿ ಹಾ ಸಹ್ಯ ಪರ್ವತ್ ಆಮ್ಹಾಲಾ ಸಹ್ಯ ಆಯ್ ಮ್ಹಣಜೆ ಆಮ್ಹಾಲಾ ಸಹ್ಯಕಾರಿ ಆಯ್ ಆನಿ ಹಾ ಸಹ್ಯ ಪರ್ವತ್ ದುಶ್ಮನನ್ನ ಅಸಹ್ಯ ಹೋಣಾರ ಆಯ್. या सह्य पर्वताचं थोडक्यात तुम्हाला वर्णन सांगतो कसा हा सह्य पर्वत. दक्षिण उत्तर हा 750 किलोमीटरचा मानदंड आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे सह्याद्रीचा. आणि या दक्षिण उत्तर जो पसरलेला सह्याद्री आहे याच्यातून पुन्हा पूर्व पश्चिम जाणाऱ्या रांगा आहेत. यामध्ये त्या रांगांना नाव आहेत. मी गेली 15 वर्ष ते भटकतोय. तुमचा नाशिकच्या वरती सटाणा वगैरे हा जो भाग आहे इथून एक रांग जाते तिचं नाव आहे डौलबारी रांग. या डौलबारी रांगेत चाल्लेर मुल्लेर मोरा त्यानंतर हरगड असे किल्ले आहेत. ज्या किल्ल्यांची उंची 5000 फुटापेक्षा जास्त आहे या डौलबारी रांगेनंतर दुसरी रांग लागते ती म्हणजे शैलबारी रांग. आपल्याकडं आपल्या कागदपत्रात रतनगड या नावाचे अनेक गड आहेत. त्यापैकी या शैलबारी रांगेतला रतनगड एक महत्वाचा गड आहे. तिथे एक आणखीन दुसरा एक गड आहे त्याचं नाव आहे तांबोळा. ही रांग सोडली की पुन्हा खाली आलं की अजंता सातमाळाची रांग लागते. अजंता सातमाळा मग त्यात भरपूर किल्ले आहेत. ते किल्ले सांगताना तोंडाला फेस येईल एवढं ते आहे त्याकडे. त्याखाली आलं की हरिचंद्र बालाघाट याची रांग लागते. हरिचंद्रगड त्यातला मुख्य आहे. तो धरून बालाघाट इथपर्यंतची सगळी रांग आहे. तदनंतर मग रांग नाही पण त्याला आम्ही एक कामीच स्वतः नाव दिलेलं आहे. आमच्या त्या भटकी लोक आहेत ना आमच्याकडची यांनी नाव दिलेलं आहे की भीमाशंकराच्या जटेतले काही किल्ले. भीमाशंकर पुण्याचा हे भाग लागला ना तिकडचं आणि त्याच्या अलीकडे करेपठारचा जो आहे तिथं पुरंदर वज्रगड वगैरे भुलेश्वर पर्यंत सगळा परिसर. आणि शेवटची जी रांग आहे याचं या रांगेची सुरुवात होते ती आपल्या सातारा जिल्ह्यातून. आपल्या पाचगणीचं टेबललँडचं पठार आहे इथून ते सुरुवात होते. आणि पूर्वेला असणारा तुमचा धुळदेव पिलू इथपर्यंत ती रांग जाते. त्या रांगेचं नाव कोण मला सांगेल का? त्या रांगेचं नाव आहे शंभू महादेवाच्या डोंगर रांग. यातही किल्ले आहेत. असा हा परिसर आहे. हे मुद्दाम तुम्हाला काय सांगतोय आज मुद्दाम विषय आहे छत्रपती शिवराज आणि सह्याद्री. हो या सह्याद्रीच्या जीवावर महाराजांनी हे राज्य उभं केलं. हो
सह्याद्रीच्या जीवावर महाराज गडकोटांच्या विषयी म्हणतात दुर्ग दुर्ग म्हणजे राज्याचा सार दुर्ग म्हणजे राज्याचा खजिना दुर्ग म्हणजे आपले सुखनिद्रागार दुर्ग म्हणजे आपले प्राण संरक्षण किंबहुना दुर्ग म्हणजे आपले प्राण संरक्षण असं छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्रात म्हणतात आणि तुम्हाला एक मजेची बाब सांगतो मजेची अतिशय गमतीचा भाग आहे अतिशय गमतीचा भाग आहे औरंगजेब दिल्लीत बसून इकडं सगळं सैन्य पाठवत होता सातत्याने आणि ते यायचं इथल्या अनेक किल्ल्यांना वेढा घालायचं काय किल्ला हातात यायचं नाही काय तर सगळं परिस्थिती पाहिली आणि शिवाजी महाराजांनी फारशी मधून एक औरंगजेबाच्या अधिकाऱ्याला पत्र लिहिलं फारशी भाषी आहे त्याचा एक ते विधान असं ते म्हणतात संबंध तलाश बे कयाश संबंध म्हणजे घोडा बरं का शिवाजी महाराज या पत्रात औरंगजेबाच्या अधिकाऱ्याला सुनावत आहेत की तुम्ही माझा मुलूक जिंकण्याचा वल्गना करता पण माझा मुलूक कसा आहे तर हा दऱ्या डोंगरानं दुर्गमतेनं भरलेला मुलूक आहे समद तलाश बे कयाश या शब्दाचा अर्थ होतो की माझ्या मुलकात कल्पनेचा घोडा नाचवणं शक्य आहे काय म्हणतात बघा कल्पनेचा घोडा मग तिथं वास्तवत जाऊन तो गड जिंकायचा मग त्याच्यावर ते आपलं ध्वज लावायचा वगैरे हे भाग सोडूनच द्या तिथं म्हटलं माझा कल्पनेचा घोडा नाचवणं अशक्य आहे आणि तुम्ही माझा मुलूक जिंकण्याचा वल्गना करतात असं छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या सरदाराला लिहितात आणि घडलंही तसंच एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला महाराज बोललेले महाराजांच्या दस्तूरपूर महाराजांच्या तोंडचे शब्द पत्रकारांनी लिहून ठेवलेले आहेत महाराज म्हणतात आज हजरतीस 360 दुर्ग स्वतः शिवाजी महाराजांच्या तोंडचे शब्द आज हजरतीस 360 दुर्ग एक दिस खासा आलमगीर आलमगीर म्हणजे औरंगजेब एक दिस खासा आलमगीर दक्षिणेत उतरेल त्या विरुद्ध माझा एक एक दुर्ग एक एक वरुण झुंजेल ऐसे त्यास पुरी दक्षिण काबीज करायला 360 वर्षाचे आयुष्य पाहिजे या दरम्यान त्याची उमर गुजरून जाईल म्हटले 360 वर्षाचं आयुष्य पाहिजे 360 किल्ले जिंकायला आणि मित्रांनो घडलं असं औरंगजेब जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज इथं होते तोपर्यंत या देशावर आला नाही महाराष्ट्रावर चढून आला नाही 1662 पासून तो महाराष्ट्रावर येण्याच्या वल्गना करत होता मात्र शिवाजी महाराज गेल्यानंतर हा 82 या महाराष्ट्रात आला अक्षरशः या औरंगजेबाबरोबर जे काय तो घेऊन आला त्याचे आकडे फक्त तुम्हाला सांगतो मग त्याचा तुम्ही कल्पना करा त्याची फक्त कल्पना करा काय असेल ते भानगड ते औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रावर येत होता त्या वेळेला त्याचं सैन्य 5 लाखाच्या दरम्यान 50,000 जवळजवळ त्याचे 50,000 उंट आहेत 5,000 हत्ती आहेत आणि जवळजवळ 1,00,000 घोडदळ आहे आणि आता तो औरंगजेब 400 नामांकित तोफा नामांकित तोफा म्हणजे एक गंमत सांगतो तुम्हाला या तोफाच्या होत्या ना या तोफांना त्यांनी नावं दिलेली होती अगदी फतेह लष्कर बेबी वगैरे अशी खूप नावं होती त्या तोफामध्ये एक तोफ ओढायला 70 बैलांची जोडी लागायची ही फतेह लष्कर जी तोफ आहे ना ही ओढायला 70 बैलांची जोडी लागायची असा हा औरंगजेब मजल दर मजल करत या महाराष्ट्रावर आला महाराष्ट्रावर त्याचा मुक्काम औरंगाबादपासून 3 किलोमीटर पलीकडं पडला औरंगाबाद हे स्वतः औरंगजेबानं स्वतःच्या नावानं वसवलेलं शहर बरं का औरंगाबादचं पूर्वीचं नाव खडकी असं आहे आणि हा त्या तिथून बाबुळगावला आला तिथं त्याचा मुक्काम पडला असताना संभाजीराजांनी औरंगाबाद हे पूर्त लुटलं तिथं सुतळीचा तोडा सुद्धा शिल्लक ठेवला नाही जे काय होतं त्यावर पेटते पलीदे टाकले आणि मराठे पसार झाले आणि संतापलेला खणलेला औरंगजेब त्या याला आला औरंगाबादेत आला तिथं त्याचा एक गुरु शेख लतीफ त्याच्या त्या दर्ग्यात गेला आणि त्यानं ईश्वराची प्रार्थना केली आणि आपल्या तमाम सैनिकाला तो म्हणतोय अल्लाह ताला की इबादत करण्याच्या बाद
हमें पूरा यकीन हुआ है हम पूरी तरह से दक्खन पे काबू पाएंगे. हम हमारे जंग बहादुर सिपे सालार शाहबुद्दीन खां को ये हुक्म देते हैं, यहां से नजदीक गुलशनाबाद है, वहां एक किला है, नाम है रामशेज, जाओ टूट पड़ो उस पर और जल्द ही उसे मुगले सल्तनत में शामिल करो. मित्रांनो, गुलशनाबाद म्हणजे नाशिक बर का. नाशिक पासून थोड्या अंतरावर आशिवाडी नावाचं गाव आहे आणि त्याच्या उशेशी हा रामशेजचा किल्ला आहे. हा किल्ला किती उंचीचा म्हणाल तर आपली इथं हे चार भिंतीची टेकडी आहे की नाही, या टेकडीचं दुप्पट किती टेकडी असं गृहित धरा. अगदी एखाद्या लहान पोरानं लगोर असते ना ते फटकी असं म्हणतो, त्यातनं जर दगड वर टाकला तर तो त्या किल्ल्याच्या माथ्यावर पडेल एवढ्या थोटक्या उंचीचा किल्ला. आणि हा शाहबुद्दीन खान 20,000 फौज आणि नामांकित तोफा घेऊन या रामशेजच्या दिशेनं रवरवत फुपाटत निघालेला आहे. रामशेज, या रामशेजवर फक्त मराठी शिबंदी 600. वर या किल्ल्यावर नामांकित तोफा नव्हत्या, शस्त्रास्त्र नव्हती, काही नव्हतं. आणि मग हा शाहबुद्दीन खान या रामशेजच्या पायथ्याशाला, त्या पायथ्याशी आल्यानंतर एक सुलतान ढावा नावाचा एक पद्धत आहे, मोगली पद्धत, की एका वेळेला सर्वांनी तो किल्ला चढून जायचं, मग माणसांच्या माळा लावायच्या, शिड्या करायच्या माणसांच्या, आणि त्या तटातून आत उतरायचं आणि तो किल्ला काबीज करायचा, याला म्हणायचं सुलतान ढावा. या पद्धतीनं शाहबुद्दीन खानानं सुलतान ढावा करायचं योजलं आणि हे सगळं महाराष्ट्र एका वेळ सगळं मोगल एका वेळेला ते गड चढायला लागले, सगळे मोगल ते गड चढायला लागले. वर तोफा नव्हत्या, काही काही शस्त्रास्त्र नव्हती, मात्र प्रचंड प्रचंड दोन गोष्टी ठसून भरलेल्या, एक म्हणजे प्रचंड जिद्द आणि दुसरी शिवशिवणारी मनगट. संपूर्ण पृथ्वी उचलून या मोगलशाहीच्या डोक्यात टाकावी एवढी रग एकेका मनगटात होती. आणि तुम्हाला गम्मत सांगतो मित्रांनो, आपल्याकडे शस्त्रास्त्र नव्हती पण इथल्या भूमीत दगड धोंड्याची काही कमी नाही. आपलं महाराष्ट्राचं वर्णनच कमी नाही केलंय, राकट देशा कणकर देशा दगडांच्याही देशा. मग हे सुलतान ढाला सुरू होता, वरून दगड धोंड्याचा पाऊस सुरू झाला. अक्षरशः त्यावेळेला खापी खान हा मोगलांचा इतिहासकार या वेड्यात उभा आहे आणि तो म्हणतो की हत्तीच्या अंगासारख्या वरून दगड यायला लागले. बरं, हे दगड येताना काही गप येत नाही, तो आपली भावपंथी गोळा करत येत आहेत. आणि बघता बघता त्या रामशेजच्या आसमंतात रक्तमाथाचा चिखल झाला, अक्षरशः रामशेजचा आसमंत आर्त किंकाळ्याने भरून निघाला. सांगायचं तात्पर्य की सुलतान ढाला अयशस्वी झाला म्हणून या शाहबुद्दीन खानानं तोफांचे गाडे पुढे ओढले आणि तोफांमधून तो या सरबत्ती किल्ल्यावर पुरू लागला. वर काही तोफा नव्हत्या, मात्र किल्ल्यात जे शिकार करून आलेलं कातडं होतं ना ते पुष्कळ होतं. या किल्लेदारानं एक नानी युक्ती काय केली, ती तेथील सुतारा गरवी लाकडी तोफा बनवल्या आणि त्या लाकडी तोफातून ते गोळे या मोगली सैनिकांवर उडवू लागला. असं एक एक तोफ आहे ना, त्या मोगलांच्या 10 तोफांना निकामी करायचं होती. ते मी सांगत नाही, हा खापी खान लिहितो. आणि इकडं मतलब खान ला तो औरंगजेब विचारतो की मतलब खा हमने रामशेष पे फते पाई, तो मतलब खान म्हणतोय तो खाली मान घातली त्याने, नाही हुजूर किले के ऊपर से रेशमान के समान गोले आ रहे. हे ऐकलं आणि पिसळला औरंगजेब उचळला, त्यानं चपमळ फेकून दिली त्या तपकात. सगळ्या बाजूने अपयशाच्या बातम्या येत होता, त्यानं तो डोक्याला किमोज काढला, दंतन जमिनी वापरला आणि तो ओरडला, जब तक एक कापी का बच्चा संभाजीरत्न होता तब तक मैं एक किमोज नहीं पहनूंगा. असं तो एक नाही दोन नाही तब्बल 7-8 वर्ष विना पगडीचा या महाराष्ट्रात भटकत राहिला, का संभाजीराजे पकडले गेले नाहीत म्हणून. रामशेजची बात तर सोडाच, रामशेजवर शाहबुद्दीन खानाला अयशस्वी, शाहबुद्दीन खानाला ते रामशेज जिंकता येत नाही म्हणून त्याला त्यानं माघारी बोलवलं औरंगजेबानं आणि आपला दूध भाऊ बहादूर खान त्यालाचकडे पाठवलं. एक गम्मत सांगतो, किती हे अमानवी म्हणतो ना, अमानवी म्हणजे मानवाच्या कह्यात नसलेलं प्रकरण असं रामशेज वाटायला लागलं मोगलांना. आणि हा बहादूर खान त्या रामशेजच्या वेड्यात आला, तो रामशेजच्या वेड्यात डोक्याला हात लावून बसलेला होता. एवढ्यात एक मोद्दार, एक जादूगार त्याच्यापाशी आला आणि तो म्हणतोय, तो जादूगार त्या
याला म्हणतोय बहादूर खानाला हुजूर, कारण त्यांना पण भरपूर प्रयत्न केलेला, सगळ्या बाजूने वेढून बघितला रामशी, काय थोटका किल्ला, अगदी थोटका किल्ला आपल्या चार भिंतीच्या टेकडीवर. तो म्हणतोय आता हे मग म्हटलं की भयंकर प्रकरण आहे का, ते आदमी नाहीत, हे सैतान आहेत, हे मराठे म्हणजे काहीतरी अमानवी शक्ती आहे. म्हणून तो मतदार आला आणि मतदार म्हणतोय तर याला बहादूर खानाला हुजूर मैं भूतों को वश में करना जानता हूं, म्हणजे आता ते मराठी त्यांना भूत वाटायला लागले, मैं भूतों को वश में करना जानता हूं, मुझे एक 100 तोले का सुने का नाग दे दो, मैं हमले के वक्त आगे रहूंगा. यकीन रखिए हुजूर, हमें किले के दरवाजे तक पहुंचने में कोई भी दिक्कत नहीं आएगी. या बहादूर खानाने डोकं खांजळलं आणि विचार केला सगळं करून बसतो, आता हे पण करूया. आणि मग त्या रात्रीचं 100 तोळे वजनाचा तो नाग त्या छावणीत तयार झाला. तो नाग घेऊन दुसऱ्या दिवशी तो मोद्दार आहे ना, तो सगळ्यात पुढे, मोद्दार म्हणजे एक जादूगार, तो सगळ्यात ते पुढे. आता नाग तो हातात धरलेला आहे आणि तो किल्ला चढतोय, त्याच्या मागून हे मोगली सेना ते वावर उतर चाललेले आहे. ते वरच्या मराठ्यांनी पाहिलं, अगदी त्या वर येत आहेत वगैरे, मराठ्यांनाही काय कळलं ना भानगड की सगळ्यात पुढे एक माणूस चाललाय, काळी कपडे वगैरे घातलेले, ते काय सगळे माळा वगैरे वगैरे असं. आणि या वेळात खापी खान हा मोगलांचा इतिहासकार आहे, या पुढलं त्याच्या लेखणीतूनच ऐका खापी खान काय लिहितो. हे सगळं काय अगदी सुरळीत चाललेलं, मोतार पुढे आम्हाला हे सगळे सैन्य मोगली सैन्य, आम्ही आता किल्ल्याच्या दरवाज्यात पोहोचणार याची आम्हाला खात्रीच झालेली. मात्र कुठे माशी शिकली, कुठे माशी शिकली तो रामशेजच जाणे, भिरकन कवटाच्या आकाराचा दगड आला, धपकन मोद्दाराच्या छताला बसला, मोद्दार इकडून तो 100 तोळ्याचा नाग इकडे. आणि मग यानंतर गडावरून अक्षरशः दगडतोंडाचा पाऊस सुरू झाला. मगापासून जे किल्ल्याच्या वर चढत होती जी तोंड, ती किल्ल्याच्या पायथ्याकडे फिरली आणि त्या मोगल सेनेत ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. आधी कोण तंबू गाठतो, आधी कोण पायथा गाठतो, असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल साडेपाच वर्ष हा रामशेज झुंजला. अतिशय छोटका किल्ला, आपल्या चार भिंती एवढा तो किल्ला. मी त्या किल्ल्यावर 1-2 दिवस राहिलो, नाशिक पासून जवळ आहे. औरंगजेबाला वाटलं की जर छोट्या किल्ल्याची ही हालत तर मग नामांकित किल्ल्यांचं काय, नामांकित किल्ल्यांचं काय, कारण आमच्या सह्याद्रीतले किल्ले 4,500 फुटाच्या पेक्षा जास्त उंच आहेत आणि इथला मुलूक अतिशय बिकट आहे. बिकट म्हणजे अतिशय बिकट आहे. हा तुम्हाला सांगतो, हा अफजल खान महाराजांच्या चालून आला ना, तो ज्यावेळी रडतुंडीचा घाट उतरला त्यावेळीच त्याचा मृत्यू ठरलेला होता. फक्त ते कोणाच्या हात नाही हे नव्हतं, फक्त तो रडतुंडी उतरला त्यावरती त्याचा मृत्यू होता. आणि असा हा सह्याद्री आहे. महाराजांनी अफजल खानाच्या वेळेला संपूर्ण सह्याद्रीची नाकेबंदी केलेली आहे, संपूर्ण सह्याद्रीची, प्रतापगडचा जो रणसंग्राम आहे त्याची नाकेबंदी केलेली आहे. आणि हा अफजल खानाला एकांग करून मारला, एकांग करून मारला. आजपर्यंत आपल्याकडे कसं होतं माहित आहे की अस्सल साधनं आपण वाचत नाही आणि त्यामुळं बरेचशेच कथा कादंबऱ्यातून जे काही रूढ झालेलं आहे तेच आपण पुढं सांगत असतो वगैरे. तुम्हाला सांगू, ह्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी जी मारलं ना ते तलवारीने मारलं. आणि ते काय असं काय लपवाचे पिचं काय प्रकरण नव्हतं, ते लपवलं शस्त्र वगैरे वगैरे, ते भेट नियोजित होती. त्याच्या टर्म अँड कंडिशन्स ठरलेल्या होत्या की 10 लोक घेऊन यायचे बरोबर, आपल्या 10-10 लोक घेऊन यायचे अंगरक्षक, आणि ते बाणाच्या टप्प्यावर उभे करायचे, म्हणजे जिथून बाण सोडल्यानंतर जिथे पडेल एवढ्या अंतरावर ते उभे करायचे. आणि मग हे भेट ठरलेली होती आणि ही भेट पूर्ण सशस्त्र होती असं त्या कागदपत्रात लिहिलेलं आहे, सशस्त्र होती भेट. आणि महाराज जे भेटले ना त्या औरंगजेबाच्या अफजल खानाला, तलवारीनं पोतळा बाहेर काढलेला आहे, ते आपल्याकडे कवींद्र परमानंद होऊन गेले. यांनी शिव भारत नावाचा एक ग्रंथ लिहिला, संस्कृत आहे. त्या संस्कृत ग्रंथात ते म्हणतात, शिवा कृपानिका अग्रेन कुक्षी व्यव तमस्पृशत, म्हणजे कृपानी म्हणजे तलवार बर का, आणि त्या तलवारीच्या
टोकानं त्यामुळे कुक्षे म्हणजे पोट ते फाडलं म्हटले आणि कसं फाडलं काय फाडलं अगदी जसं आपण काय म्हणतो आपण त्याला तुमचे पोस्टमार्टम असतं ना काय म्हणतो त्याला मरणोत्तर परीक्षा किंवा शवविच्छेदन कसं असतं त्याचे अहवाल असतात बघा की बरगडीच्या डाव्या बाजूला हृदयापासून चार बोट खाली दोन इंच फुफ्फुसाच्या बाजूला असं जसं असतं ना अगदी तसं या कविंद्र परमानंदांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात ही तलवार कुठपर्यंत घुसली हे सुद्धा सांगतात. अपृष्ट विविक्षित कुक्षी तूर्ण त्याने प्रवेशितता. ही तलवार आहे ना ही अपृष्ट म्हणजे पाठीच्या कणापर्यंत आणि तूर्णतेनं म्हणजे झटकन अशी गेलेली आहे आणि बाहेर कशी पडली तेही सांगतायत. ते म्हणतायत कशी बाहेर पडली तर आकृष्य अंतराने सर्वांनीचा कृपानी विनर्गता. तलवारीने त्या आतडी ओढली आणि खेचून बाहेर काढली. सांगायचं तात्पर्य असं की अशा निबिड अरण्यात एकांगी करून ह्या खणाला शिवाजी महाराजांनी मारला. ही सगळी किमिया महाराजांनी साधली ती सह्याद्रीच्या जीवावर. सह्याद्रीच्या जीवावर तुम्हाला सांगतो की महाराज गडकोटांच्या वर महाराजांचं विलक्षण विलक्षण प्रेम. विलक्षण म्हणजे विलक्षण प्रेम. स्वतः शहाजी महाराज यांना दग्यानं अफजल खानानं कैद केलं. ते मुशे खान तदनंतर बाजी घोरपडे यांनी कैद केलं. त्यावेळेला महाराजांना सिंहगड द्यावा लागला. तर महाराजांना अक्षरशः महाराजांनी आपल्या वडिलांच्या विषयी नाराजी व्यक्त केली. खूप नाराजी व्यक्त केली. कारण किल्ला हातातला जातो एक. पण पुढे आईसाहेबांनी त्यांना समजावलं की राजे जर तीर्थरूपांच्यासाठी पृथ्वीचं ध्यान दान द्यावं लागलं तरी ते द्यावं. किल्ल्याची काय बाब. मग हे किल्ले महाराजांनी एक एक किल्ला असा जमवला. गंमत सांगतो महाराज औरंगजेबाच्या तावडीत अडकले. संपूर्ण प्रसंग सांगत नाही त्यातला मतितार्थ सांगतो. पुरंदरच्या तहानुसार 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले महाराजांना. 23 किल्ले जिथं एक किल्ला महाराज सोडायला तयार नव्हते स्वतः तीर्थरूपांच्यासाठी 23 किल्ले तोडून द्यावे लागले आणि 400,000 होण्याचा मुलूक तोडून द्यावा लागला. घडलं काय बघा. यानंतर महाराजांना आग्र्याला जावं लागलं आणि आग्र्याच्या दरबारात तो प्रसंग थोडक्यात सांगतो. महाराज आग्र्याच्या दरबारात गेले. इथून 500 कोसाव महाराज गेलेले आहेत. जे धाडस काय असतं ज्याला धैर्य आपण म्हणतो हे काय असतं हे महाराजांच्या चरित्राचं वाचन केलं ना की लक्षात येतं. धाडस म्हणजे उगाच कुठेतरी गर्दीत भांडणं लागली की एखादा तडाखा आपण जाऊन द्यायचा आणि कुठेतरी आवाज काढून दोन चार शिवे हसाडले की मग आपण मोठे वीर आणि पराक्रमी असं होत नाही. एका वेळेला 12 आमुषांनी गराडा घातला ना 10 दिशेने संकट आली ना तरी तुमच्या ह्या नाडीचे ठोके 72 पडले पाहिजे त्याला म्हणायचं धाडस. त्याच्यात अजिबात ते नाडीचे ठोके कमी जास्त झाले नाही पाहिजे. 12 दिशेने संकट आली 10 दिशेने संकट आली ना तरी काळीच थर्र झाले नाही पाहिजे. त्याला म्हणायचं धाडस. आणि औरंगजेब क्रूर कर्म औरंगजेब त्यानं स्वतःच्या भावाचा निकाल लावला बापाचा निकाल लावला स्वतःच्या मुलाला मोहम्मद सुलतान त्याचा थोरला मुलगा त्याला त्यानं मारून टाकलं. तो कविंद्र कवी भूषण त्यांचा एक अप्रतिम डोळा आहे. तो म्हणतो कवी भूषण म्हणतात कारण हे एकदा त्या औरंगजेबाच्या दरबारात गेले. औरंगजेब म्हटला तू शिवाजी महाराजांच्या कविता केलं माझ्यावर तू कविता करून दाखव. आता नाईलाज होता त्याने ते पकडून नेलेलं. त्याला तो म्हटले कवींद भूषण म्हटले मी करतो कवित्व पण एक गोष्ट मला हवी की तुम्ही मला अभय द्या मी तुम्हाला कवित्व करून दाखवतो. म्हटलं दिला अभय चल कर कवित्व. ते म्हटला राजा म्हटला औरंगजेबा तू कसं हे राज्य मिळवलं त्याचं मी वर्णन करून सांगतो. किबले की ठोर बाप शहाजा तक कैद क्यो मानू मक्क्या अगला ये बड़ो भाई दारावा के फकीर के कैद क्यो मेरो नहीं मेरे बड़ो सबे भाई है बंधु तो मुराद बख्श बीच ले खुदा की कसम खाई है भूषण सुकमी कहे सुनो औरंगजेब ये तू काम क्यों तूने पास सही पाई है काबाचा दगड़ा प्रमाणे पवित्र असलेल्या शहाजानबादच्याला तू कैदेत घातलं. या दाराला तू दग्याने मारलंस. या मुराद बक्षला कोरोनावर हात ठेवून तू शपथ घेतलीस आणि हे सगळे उद्योग करून तू सिंहासन मिळवलेले आहेस.
असा हा भूषण म्हणतो. असा हा औरंगजेब ज्यानं तुम्हाला मुद्दाम सांगतो दाराला ज्या वेळेला त्यानं मारलं त्यावेळेला हा जहान आराब नावाच्या बागेत बसलेला आणि तिथं त्या सरपंचानं झाकलेलं त्याचं मुंडकं आणलं त्या मारेकऱ्यांनी. त्याने तो सरपंच बाजूला काढला त्याची खात्री होईन झाली की दारा मेला. त्यानं ते तिन्ही सांजेची वेळ होती चिरागदाने बोलवली मशाली बोलवली आणि त्याच्यात ते पुन्हा पुन्हा निहाळलं ते मस्तक. त्याला तरी शंका त्याच्या मनातली गेली नाही. शेवटी त्यानं काय करावं कमरेची कट्यार काढली खचकनच्या मस्तकाच्या त्या डोळ्यात खुपसली. ज्यावेळेला रक्ताच्या थेंब बाहेर आले रक्ताची चिळकंडी बाहेर आली त्यावेळेला त्याची खात्री झाली की दारा मेला. असा औरंगजेब आणि या औरंगजेबाच्या मगर मिठीत नव्हे नव्हे मगरीच्या दाताच्या फटीत महाराज अडकलेले आहेत. आणि एक दोघं नाहीये महाराज आणि महाराजांच्या बरोबर 300 लोक आहेत. 6 मार्च 1665 इथं ही 300 लोक दर मदर करत गेली आणि औरंगजेबाच्या मगर मिठीत अडकली. घडलं असं औरंगजेब त्या दरबाराची आदब होती एक जर त्या दरबारात काय बोलायचं असेल तर पहिल्यांदा कुर्णिचात करायचं. कुर्णिचात म्हणजे जमिनीचं त्रिवार चुंबन घ्यायचं आपल्या हातापुढं रुमाल धरायचा आणि बादशाच्या आमीनाला ऐकू येईल एवढ्या आवाजात बोलायचं. मग तो बादशाचा आमीन उठायचा आणि त्या औरंगजेबाच्या कानात काहीतरी कुजबुजायचा. असं ते दरबाराचं कामकाज चालायचं. आणि अशा दरबारात महाराज प्रवेशले मुद्दाम औरंगजेबानं महाराजांचा अपमान करायचं सत्र सुरू केलेलं होतं. त्याप्रमाणे महाराजांना तिसऱ्या रांगेत उभं केलं. पहिल्या दोन रांगांना मानपानाची सुपारी मिळाली तरीही महाराज स्तब्ध. दुसऱ्यांदा त्या रांगेत खिलतीचे वस्त्र म्हणजे मानपानाची वस्त्र मिळाली महाराजांच्या पर्यंत ते काय आले नाही तरीही महाराज शांत. मग महाराजांचा एक वेळ तोल ढळला आणि महाराज गरजले हो गरजले. महाराजांनी प्रचंड गर्जना केली. महाराज गरजले राम सिंग हम सगळे आगे कौन खडा आहे. दरबार लट 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 कापायला लागला कारण तैमूर लंग पासून आजपर्यंत 42 कुळीत एवढा मोठा आवाज त्या दरबारानं ऐकला नव्हता. महाराज गरजले राम सिंग हम सगळे आगे कौन खडा आहे. राम सिंग पहिल्या रांगेत उभा होता. तो बादशाही दरबाराची बेअदबी होऊ नये म्हणून बादशाला पाठ न दाखवता उलटे कदम महाराजांच्या पर्यंत पळत आला. उलटे कदम आणि महाराजांचा हात त्यांना हातात धरलेला आहे. महाराजांचा हात हातात धरून हा अतिशय हळू आवाजात आणि अर्धवीच्या आवाजात म्हणतोय राजाजी अहिस्ता बोलिये जोधपूर महाराणा जसवंत सिंग आहे. मग तर महाराज अतिशय खवळले. जसवंत सिंग वही जसवंत सिंग जिसकी पीठ मेरे बहादूर सैनिकीने कई बार देखे. हा जसवंत सिंग या किल्ले कोंडाण्याला वेढा घालून होता आणि मराठ्यांनी त्याला हू म्हणून तपलेला होता. हो तो पळून जाय आता सारखा. आणि मग महाराज अक्षरशः तिथून तडक बाहेर पडायला लागले. दरकन महाराज वळले तडतड पावलं टाकत. पहिल्यांदा महाराजांनी त्या शाही तख्ताला पाठ दाखवली. बादशाहीत असं कधी घडलं नव्हतं. आणि मग तुम्हाला ते सगळं पुढलं माहितच आहे त्या औरंगजेबानं कैदेत वगैरे टाकलं वगैरे 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 ते कसे निसटले काय निसटले पुन्हा ते कवींद्र हे जे आहेत भूषण ते म्हणतायत चारी चारी चौकी जहा चक्की ताकी चौवर चंदारू सांजारू भोर लगी रही जी लेवाची कामदेदारी कावडे चलव जब चावशे एक लिए एक जात जात चले देवाची भेष को उतारी डारो डंबर निवारी डारो जब चलो साथ मेवा की पौन हो कि पंच हो गुटका की गौन हो देखो कई भांति गयो करामात सेवा की. यातल्या शेवटच्या दोन कडव्याचा अर्थ फक्त सांगतो. कवी भूषण म्हणतायत की शिवाजी महाराज पक्षासारखे उडून गेले पाहून हो की पंची हो वाऱ्यासारखे निघून गेले की पहिला एक गुटका मिळायचा. बंगाली लोक आहेत ना ते जादू करायचे ते गुटक्याची पुढी द्यायचे ते गुटका खाल्ला की माणूस अदृश्य व्हायचा. आत्ताचा गुटका नव्हे आत्ताचा गुटका खाऊन माणसं कायमची गुप्त व्हायला गेली सरकारनं त्याच्यावर बंदी आणलं. ते गंमत असे की ते गुटका खाल्ला की गुप्त होता यायचं. ते गुप्त खाऊन ते गुटका खाऊन गुप्त झाले की काय असं तो हे म्हणतोय भूषण म्हणतोय. आणि घडलंही तसंच. महाराज ज्या वेळेला महाराज कैदेतून निसटले त्यावेळेला इंग्रजांचा पण समज असाच झाला. इंग्रजांचा पत्रच आहे. इंग्रज म्हणतात की शिवाजीला टंक आहेत अशा पोहोचलेले आहेत. शिवाजीला हरकुलस तुमची जी दैवत आहे म्हणजे आपल्याकडे जसं मारुती वगैरे गंधर्व वगैरे आकाशमार्गाने जातात ना तसे पाश्चिमात्यांची ती दैवत आहे. हरकुलस सारखं त्याला सामर्थ्य आहे की काय आहे असं आता सगळीकडे अफवा आणि अवयी उठवले उठलेले आहेत.
असा इंग्रजांनी वर्णन केलेलं आहे. महाराज दर मजल मजल दर मजल महाराष्ट्रात आले सांगायचं तात्पर्य मी आता इथं तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारणार आहे. महाराजांनी 23 किल्ले मोगलांना दिले बरोबर बरोबर का, त्यावेळेला महाराजांच्या ताब्यात होते 12 किल्ले. किती किल्ले? 12 किल्ले. आणि 5 किल्ल्यांचं बांधकाम चाललेलं आहे, सिंधुदुर्ग वगैरे हे असे धरून 5 किल्ल्यांचे, 12 आणि 5 माझं गणित कच्चं आहे, 12 आणि 5. आणि आता आमचे प्रतिष्ठानचे सगळे लोक चालत गेले, सगळे आमचे संभाजी दादा वगैरे हे सगळे चालत गेले. तो किल्ला एक आहे या कोल्हापूर जवळचा किल्ला रांगणा उर्फ प्रसिद्ध गड, हा आदिलशाहीतला किल्ला शिवाजी महाराज आग्र्याहून निसटण्याआधी जिजाऊ साहेबांनी स्वराज्यात घेतला, आपले हाताखालची एक तुकडी सैनिक तुकडी पाठवून ते जिंकून घेतला. हा स्वराज्यात आलेला कितवा किल्ला? 18वा. बरोबर 18वा. महाराज दक्षिणेत आले, तिथं आले त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त 18 किल्ले आहेत. किती? फक्त 18 किल्ले आहेत. पुढली तीन वर्ष महाराजांनी अतिशय शांततेत काढली. फक्त त्यांनी शत्रूचा आणि आपल्या सामर्थ्याचा अभ्यास केला. 3 वर्ष 18 किल्ले होते ताब्यात आहे. 3 वर्ष फक्त शत्रूच्या सामर्थ्याचा, शत्रूच्या कमकुवतपणा कुठं आहे, आपला कमकुवतपणा कुठं आहे, याचा सगळ्याचा अभ्यास केला. आणि बरोबर 4 फेब्रुवारी 1670 ला तानाजीरावांना पाठवलं आणि कोंडाना आपल्या ताब्यात घेतला. कोंडाना किल्ला आपल्या ताब्यात आला. हा कितवा किल्ला आहे? 19वा. सांगायचं तात्पर्य तुम्हाला सांगतो, ते तोंडाना आला हो आपल्या ताब्यात, तानाजी गेले हा भाग निराळ आहे, पण 4 फेब्रुवारी 1670 ते 1677 असे 8 वर्षात आपल्या ताब्यात शिवाजी महाराजांनी 360 किल्ले आणले. 360 किल्ले. असं धवल यश मध्ययुगीन भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात कोणाचंही वाट्याला आले नाही. तुम्ही विचार करा, 8 वर्षात 360. मी जे मागाशी सांगितलं ना की त्यातला एक किल्ला सल्लेरीचा किल्ला नाशिकच्या उत्तरेला जवळजवळ त्याची उंची समुद्र सपाटीपासून 4140 फूट उंचीवर आहे. आणि दुसरा किल्ला जंजीचा किल्ला भद्राच्या दक्षिणेला 150 किलोमीटरवर आहे. आणि याबरोबरच 20 लक्ष होण्याचा मुलुक महाराजांनी आपल्या ताब्यात आणला. काय पराक्रम आहे! असा पराक्रम मध्ययुगीन जगाच्या इतिहासात झाला नाही. आणि सांगायचं आता तात्पर्य असं की नाही, हे सगळं जे महाराजांनी केलं ते म्हणजे इथल्या गडकोटांच्या जीवावर. मला एक इथं थोडस एक उदाहरण सांगतो. जगज्जेता हा नेपोलियन आहे ना, नेपोलियन हा, नेपोलियन याच खरं म्हणजे वास्तविक झारशी, रशियाचा जो झार आहे याचं आणि त्याची मैत्री होती, त्याच्यात तह झालेला की त्यांना काही संयुक्तरित्या मोहीम आटायची होती, त्या झार जो आहे दुसरा झार आणि नेपोलियन यांना. मात्र घडलं काय पहा, की एक दिवस नेपोलियन झोपला आणि झोपल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं की एक अस्वल आलंय आणि त्याची छाती विदरण करत आहे. हे त्यावेळेला तो उठला, नंतर त्यांना आपले जे काय डावे उजवे लोक होते त्यांना विचारलं की हे नक्की काय प्रकार आहे. त्यावेळेला अर्थ सांगणाऱ्यांनी सांगितलं की हे अस्वल दुसरं तिसरं काही नसून झारच्या झार जो होता त्याच्या ध्वजावर अस्वल आहे, आणि झारवर तुम्ही जर अटॅक नाही केला तर तो तुमच्यावर अटॅक करणार. आणि नेपोलियनचं डोकं फिरलं. हा 6 लाख लोक घेऊन तो रशियावर आक्रमण करून गेला. हा जगज्जेता नेपोलियन, त्याला तिथल्या कंडिशन माहीत होत्या की नव्हत्या, यानं तिथल्या 60 ते 70° सेल्सिअस तापमानात आपलं सैन्य घातलं. मग तिकडे ते झारकडे मास्कोला वगैरे लढाई झाल्या. मग तिथं खूप त्याचं तिथल्या थंडीनं त्याचा काटा काढला. त्याच्याबरोबर जे त्याचे मार्शल्स आहेत, त्याचे 24 मार्शल आहेत, त्याच्यातलं मिशेल ली याने एक लिहून ठेवलेलं आहे. त्याचं हे काय मी मन घडण कहाणी सांगतो असं नाही, त्यानं ते लिहून ठेवलेलं आहे. तो म्हणतो, तो मिशेल ली आहे, तो म्हणतो जनरल क्लान अँड जनरल विंटर रायझर दॅन द रशियन बुलेट हॅव कॉन्क्रेट ग्रँड आर्मी. ह्या ग्रँड आर्मीचा जो पराभव आहे, याचा जो काटा आहे, इथल्या हिवाळ्यानं काढला, इथल्या थंडीनं काढला. तसंही
आमच्याकडे एक जनरल आहे त्याचं नाव म्हणजे जनरल सह्याद्री आणि त्या सह्याद्रीच्या बळावर महाराजांनी या सगळ्या शाह्यांना नेस्तनाभूत केलं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आवता छोटका किल्ला उंचीनं 2000 फुटावर 1500 फुटावर पण नसेल त्याची उंची हा किल्ला जिंकायला 5.5 वर्ष लागले औरंगजेबाला आणि मग इथला किल्ला हे नामांकित गड किल्ले घ्यायचे तर सोडूनच द्यावं इथं तर परत औरंगजेबाच्या महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी तर औरंगजेबाला अक्षरशः छोडून मारला अक्षरशः घडायचं काय तुम्हाला सांगतो यांनी काय केलं की हे किल्ले काय सर मोगलांच्या ताब्यात यायचे नाहीत मग वर्षानुवर्ष त्यांना वेढाला घालून बसायचा भाग पाडायचं वर्ष वेढा चालायचा पण आता आपल्या हाताशी भांडवल नव्हतं किल्ल्यात प्रशासन तरवलं भांडवल नव्हतं बिना राजाचं राज्य चाललेलं मग ज्या वेळेला पावसाळा तोंडावर यायचा ना त्या वेळेला हे मराठे इथल्या त्या मोगली सेनांची जो असायचा त्याच्याशी बोलणी सुरू करायचे की हा आम्ही तुम्हाला किल्ला देतो पण किती पैसे देणार इतकंची सुरू आहे मग 20,000, 25,000, 30,000, 40,000, 50,000 असे किल्ले विकले जायचे मग ते जो कोण किल्लेदार तो सेनापती असायचा आघाडीचा तो काय करायचा ते सोन्याची किल्ली बनवायचा आणि त्याला फतेही किल्ली म्हणायचं तो सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवायचा मग औरंगजेब आपल्या हाताखालच्या लोकांना विचारायचा किसने फते पायी किल्ले पण मग ते सांगायचे कोण नामदार खान रहुल्ला खान वगैरे असं सांगायचं मग औरंगजेब त्याची मनसुख वाढवायचा आणि त्या किल्ल्याला एक नवीन किल्लेदार तो नामजात करायचा मग तो मग तो किल्लेदार त्या किल्ल्याच्या परिसरात जायचा मग तो किल्ला तो सगळा तो पाहायचा वर जिथे काय पडलेली तटबंदी असेल ते मग ते तटबंदी सगळी बांधून काढायचा त्याच्यावर तो आंबारखाना रिकामा झालेला असायचा दारुगोळा रिकामा झालेला असायचा अन्न जाण्याचा साठा रिकामा झालेला असायचा तो सगळा तो 4 महिने खपून हा मोगली किल्लेदार तो सगळं तो वरचा जो आंबारखाना वगैरे सगळं भरायचा आणि असा एकदा नवरदेवासारखा किल्ला सजला मराठ्यांची कामं झालेली असायची हो कारण पावसाळा झाला पहिलं दसरा संपला पहिले जे काय भात जे नाचणं फिसणं हे येऊन एकदा घरात पडलं की हे सीमोल्लंघन करायला मोकळे म्हणून कुठल्या तरी काळ्या रात्री काळ्या कातळावून हे माणसं जायची वर आणि ते किल्ला पुन्हा जिंकून घ्यायची असं एक ना दोन ना तब्बल 25 वर्ष त्याला थळा औरंगजेबाला या भूमीत त्यांनी तुम्हाला गंमत सांगतो सुरुवातीला हा जो किल्ला जायचा जो दर होता ना तो 20-25 हजारानं सुरू झालेला इथं औरंगजेब स्वतः विशालगड जो आहे हा विशालगड घ्यायला गेला औरंगजेब तुम्हाला सांगतो किती रुपयाला तो किल्ला विकला असेल मराठींनी कल्पना करा तिथं त्याचा नातो आहे बेदर भक्त नावाचा त्याचा नातो आहे तो अक्षरशः अर्जव करतो अक्षरशः तो अक्षरशः घायकुतीला आहे अहो म्हटलं द्यावं किल्लेदारांना अक्षरशः भीक मागतोय अहो द्यावं म्हटले माझा हा बाब म्हणले आजोबा त्याचं वय झालंय 85 वय झालंय तो काय तिथं राहणार नाही हो आम्ही लगेच जाऊ आम्हाला फक्त त्याचा मनाच्या समाधानासाठी तरी द्या असं ते अर्जव करतोय त्याची पत्र उपलब्ध आहे मग तो किल्ला मराठ्यांनी विशालगड दिला 2 लाख घेतले 2 लाख मराठ्यांनी भांडवल उभं केलं काय विलक्षण काय मराठे ते त्यांचा व्यवसाय सुरू झाला एक मजेची बाब असे सांगितली जाते आमचे गुरुजी निनाद सर आमचे सांगायचे की या कोरेगाव भीमाला तिथे त्याचा तंबू होता औरंगजेबाचा त्याचे कळस संताजी घोरपड्यांनी कापले त्याला कुणीतरी विचारलं का रे म्हटले संताजीराव तुम्ही कळस कापले मग औरंगजेबाची गर्दन का मारली नाहीत म्हणले येड का खुळ म्हणले सोन्याचे अंडे देणारे कोंबडे आहेत त्यांना मारून काय आमचा धंदा बुडवायचा आहे का हे जे काय लागतं ते तिथनंच आम्ही उचलून आणतोय असं जवळ 25 वर्ष चढलं आणि महाराज जे म्हटलेले होते ना त्याचं प्रत्यय सांगतो तुम्हाला प्रत्यय सांगतो की संध्या तलाश बेकयाश इथं कल्पनेचा घोडा नाचवणं अशक्य आहे हा विशालगड त्यानं विकत घेतला आणि तिथून माघार येत होता औरंगजेब माघार येत असताना एका नदीला पूर आला सगळा खजिना वाहून गेला सगळा खजिना वाहून गेला एक तर वेळ अशी आली की स्वतः औरंगजेब तावडीत त्या वेळेला मराठ्यांचा सापडला असता सगळं सैन्य नदी ओलडून पलीकडे गेलं आणि औरंगजेब एका बाजूला एकटाच राहिला चुकून संताजी भरपूर वगैरे असते तर त्याचं ते सगळं पातळगुंडीत झाले असते सगळं ते भयंकर होते ते प्रकरण असा छळला माणसं
किल्ला विकून पण आपले माणसं पैसे जमवायची आणि पोलीस ठेवून म्हणजे माहित आहे ना की त्याला गिरफ्त करायचं त्याचं अपहरण करायचं. इथं हा सातारचा आपला किल्ला आहे अजिंक्य तारा. इथं सरजा खान होता अतिशय म्हणजे त्याचं मोगली डोकं संभाजी जातो तुमच्या त्या शेंद्र्याला त्याचा तळ होता मोर्चा होता तिथे शेंद्र सरजा खानाचा. आणि त्यानं काय केलं माहित आहे की एक नामी शक्कल हाकली संताजी गोरपडे चालून येतोय असं त्याला कळवलं. हा म्हणला संताजी गोरपडे टक्कर देऊ की आपण म्हणून काय करायचं म्हटलं आपल्या सेनेचं म्हटलं वजन दिसलं पाहिजे मग म्हटलं हत्ती दळ पुढे ठेवा पाठीमागं पायदळ ठेवा पाडी त्या हत्ती दळाच्या पाठीमागं घोडदळ ठेवा त्याच्यामागं पायदळ ठेवा. इथं इथं घडलेली घटना आपल्या अजिंक्य ताराच्या पायथी संताजी गोरपडे आले त्यांनी पाहिलं ती मोगली डोकं की पुढे हत्ती ठेवलेत पाठीमागं पायदळ ठेवले घोडदळ त्या पाठीमागं आपल्या सेनेची युद्ध रचना बदल त्यांनी काय करावं कर्नाटकी बंदूकधारी असतात ना त्यांनी ते पुढे ठेवले आघाडी मराठी सेनेच्या आघाडीला कर्नाटक बंदूकधारी. आणि ज्या वेळेला युद्ध सुरू झालं आमने सामने आले फटाफट ज्या वेळेला त्या बंदुकीतनं बार उडायला लागले हत्ती ते बितरले आणि परत मोगली सैनिक पळायला लागले त्या हत्तीचे पायी खाली अनेक मोगल मरून गेले हे असं ते मोगली डोकं. आणि स्वतः तो सरजा खान ज्याला पेटता बाण लागला तो त्या कपाडाला पेटता बाण लागला आणि त्या इजवायच्या नादात ते हत्तीहून पडलं खाली आंबाडीतनं आणि मोगलांच्या आपल्या संताजी गोरपडेंच्या ताब्यात सापडलं. 1,00,000 रुपये घेऊन सोडला बरं का त्यानं आता तसं 1,00,000 रुपये हे भांडवलच आलेलं आपलं. त्यामुळे मगाशी मी सांगितलं ना आता औरंगजेब जर गावला असता ना त्या नदीच्या पलीकडे एकटाच बिचारा थांबलेला अगदी 25-50-60 लाख रुपये दिले असते त्यांनी अगदी मजा असते. इथं आणखीन महाराज म्हणत होते ना हा माझा मुलुक आहे ना हा डोंगर दऱ्याने भरलेला आहे सामान्य मुलुक नाही त्याची प्रत्येकाली या इथं आपली मानगंगा आहे ना त्या मानगंगेत त्याचा तंबू पडला औरंगाबादचा आणि इथला पाऊसही तसाच आहे कधी कुठं पाऊस कुठं ढग कुठे होईल कुठं बरसात होईल आणि कुठं लोंडा येईल हे कळणार नाही. आणि या मानगंगेत कुठंतरी तिकडे वरती ढग कुठे झाली आणि हा प्रचंड लोंडा आला प्रचंड म्हणजे मोठा लोंडा आला आणि त्या छावणीत पाणी घुसलं. तो औरंगजेब त्या रात्रीची वेळ होती हे काही दिवसाचं घडलेलं नाही रात्रीची वेळ होती ह्याच्या सगळ्या कागदपत्र आलमगीर नामे ते उपलब्ध आहे सगळं ते. आणि तो लोंडा आला त्या औरंगजेबाच्या त्या छावणीत कोल्हाळ माजला त्याला वाटलं औरंगजेबाला त्या मराठ्यांनी हल्ला केला ते पटकन उठलं बिचाणावर उडी टाकली आणि ते धनुष्य बाणून हे घ्यायला गेलं तसं ते त्या तंबूचा तो तणाव असतो ना त्याच्यात अडकळून पडलं पडलं तिथं त्या घोटाने साठला तो घोटा आजू झाला तिथं तिथं तो खपिकान आहे. तो खपिकान म्हणतो काय माहित आहे का की आता तो तैमूर लंगचा वंशज शोधतो कारण तो लंगडायला लागला. त्या वेळेपासून मरेपर्यंत औरंगजेब लंगडत होता असा हा मुलुक आहे. कुठं काय होईल आणि कुठं काय नाही हे सांगता येणार नाही. आता महाराज सह्याद्रीशी लिहित आहेत की माझा सह्याद्री इतका दुर्गम आणि दुर्गट आहे. सांगायचं तात्पर्य असं की सह्याद्रीच्या जीवावर आणि या गडकोटांच्या जीवावर महाराजांनी या शाह्या या औरंगजेबासारखे मोगले मोगल असतील कुतुबशाही असेल वगैरे यांना झुंज दिली. आणखीन सांगू महाराज जसे रणांगणात जसे शूर होते तसं बुद्धिवादी महाराज होते अतिशय मुत्सद्दीगिरी महाराज मुत्सद्दीगिरीपणा महाराजांच्या अंगात होता. त्याचं उदाहरण सांगतोय का मी थांबतो वेळ झालाय खूप. जगाच्या पाठीवर महादूर्त आणि महालबाड अशी जात कोणती असेल तर ते इंग्रज. सगळी जी काय अक्कल देवानं दिली ती मलाच दिली सगळं जे काय बुद्धी दिली ती आम्हालाच दिली अशा आईरभावात इंग्रज या देशात आले आणि इथं वावरायला लागले. आणि हे इंग्रज बरं का संभाजी दादा तुम्हाला सांगतो इथं इंग्रज आले मुंबईच्या इथं त्यांनी वाकार स्थापन केली. राजापूरला वाकार होती राजापूरला त्या वाकार होती त्यावेळेला हेनरी रेव्हिंग्टननी याने ते तोफा टाकलेला पण आले व महाराज पेढीत असताना त्यावेळेला महाराजांनी प्रचंड राग आला महाराजांना. राजा त्या वेड्यातून सुटल्यानंतर राजापूरची वाकार पायासकट खणून काढली आणि महाराजांचे बोल आहेत इंग्रज टोपीकर सावकार जात डोळ्यातील काजळ चोरून येईल अशी ही हरामखोर जात यांच्यापासून सावध राहिलेलं बरं. आता
फार मजेशीर किस्सा सांगतो काय घडलं. असेही इंग्रज यांनी अक्षरशः दूर लपाड हाताहात फसवायचा, हाताहात ठगेपणा करायचा. मी मध्यंतरी आमचे सर गुरुजी मीनाथ काका आणि आम्ही काही फॅक्टरवरती पत्र चाळत होतो, त्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज नावाची काही पत्र आम्हाला सापडली, 13 पत्र सापडली आणि त्याने ते आम्ही त्याचा सिक्वेल वगैरे लावला. आम्हाला अतिशय मजेशीर गोष्ट त्यात वाचायला मिळाली, अतिशय मजेशीर. घडलं काय बघा, या मुंबईच्या इंग्रजांच्याकडनं शिवाजी महाराजांनी प्रॉपर विकत घेतलं होतं, तांबं उचललं महाराजांनी, पण त्याचे पैसे दिले नाहीत. ते म्हटले माझ्याकडे रोकड कॅश नाही, मी तुम्हाला हुंडी देतो, डीडी देतो, डीडी देता. पण म्हटले ते कुठे उठेल आमच्या ड्राफ्ट आहे ते कुठे उठेल. माझं एक ऑफिस आहे म्हटले शिवाजी महाराज, म्हटले माझं एक ऑफिस आहे गोळकोंड्याला, तिथं म्हटले आम्हाला तिथं रोकड कॅश मिळते, त्या कुतुबशाहीच्या मुलकातनं आम्हाला महसूल मिळतो, तिथं तुम्हाला ते मिळेल. हे जो डीडी आहे, जी हुंडी आहे, हा हुंडीचा कागद इंग्रजांनी घेतला आणि त्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. या मुंबईचा तो इंग्रज होता त्यावेळेचा गव्हर्नर होता, त्याचं नाव आहे जॉर्ज एंजल. त्या जॉर्ज एंजलनं ते हुंडी घेतली, ती हुंडी तिथे वाटत नव्हती, त्या मुंबईवरून तिकडे हरकारा जात नव्हता, कुरिअर तिकडे जात नव्हता. मग त्यांनी ते पाठवली सुरतेला, सुरतेवरून तो कुरिअर गेला तिथं त्या गोळकोंड्याला. गोळकोंड्याला तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की बघितलं ती हुंडी, म्हटलं की तुमच्या राजाने इथनं आमच्याकडून ते तांबे उचलले आणि त्याची इतकी किंमत आहे ते आम्हाला द्या. म्हटलं तो तिथे बसलेला महाराजांचा माणूस म्हटला हे काय मला देता येणार नाही, कारण हे माझ्या परवानगी म्हणजे माझ्या अखेरीत हे नाही. इथं आमचे खजिनदार होते, निराजी पंत होते इथं, पण ते आत्ताच एका महत्वाच्या मिटिंगसाठी रायगडला गेले, तुम्ही रायगडला जावा. तो कुरिअर तिथनं मजल दर मजल करत सुरतेला. आता तुम्ही अंतर फक्त कल्पना करा, हैदराबाद कुठं आणि सुरत कुठं. तर सुरतेला आला, तो सुरतेला आल्यानंतर सुरतेच्या इंग्रजांनी त्याच्यावर शेरेबाजी लिहिली आणि ते पत्र ती हुंडी मुंबईला पाठवून दिली. मुंबईला पाठवून दिल्यानंतर तो जॉर्ज एंजलनं आपला एक इंग्रज आणि त्याच्याबरोबर दुभाषा नारायण शेणवी त्याला रायगडला पाठवून दिलंय. म्हटलं की काय करून त्या शिवाजी महाराजांच्याकडनं ते पैसे वसूल करा, त्यांना सोडू नका. आणि ही माणसं निघाली, ही दोन माणसं, एक इंग्रज आणि नारायण शेणवी. पहिला प्रवास काय असा काय वेगळं किक मारली आला भेटला असं नव्हतं. त्या मुंबईवरनं निघायचं, अष्टमीला यायचं, तिथनं ते मानगाव, मानगाववरून निजामपूर, निजामपूरवरून गांगोलीला यायचं, गांगोलीवरून मग पाचाडला यायचं, पाचाडला आलं की आव जाऊ घर तुम्हाला नव्हतं, मग तिथं थांबायचं, वरनं हुकूम येईल त्या वेळेला वर यायचं, मग तिथं गेलं सगळे. मग नारायण शेणवीनं चौकशी केली की म्हणले की कुठे आहे, म्हणले महाराज कुठे आहेत, म्हणले महाराज ते आम्हाला सांगून जातात का, मग येणार कधी आहेत ते काय सांगून येतात का, म्हटले. मग म्हटले वर कोण आहे, वर म्हटले आमचे मंत्री आहेत, म्हटले. मग म्हटले आम्हाला भेटायचे काय, मोरपंत होते. मग हे दोघंवर गेले गडावर, रायगडावर गेले. मग मोरपंत म्हणले नाही म्हटले वर येऊ नका, तुम्ही खाली थांबा, एक आमचं आता महत्वाचं काम चालले, आम्ही सवडीनं तुम्हाला वर बोलवून घेतो. मग एक महिनाभर तिथं त्यांना थांबवलं, महिनाभर थांबवून मग महाराजांनी मोरपंतांनी त्यांना वर बोलून राहा म्हणले. बोला काय, नाही म्हणले की माग महाराजांनी तुमच्या आमच्याकडून तांबे उचलले आणि त्याच्या एवढी एवढी रक्कम आहे आणि ते आम्हाला ते तुम्ही अदा करा. म्हटले इथं कॅश नाही, इथं रोकड पैसा नाही, इथं काय, इथं मला ते देता येणार नाही, तरी पण मी तुम्हाला सांगतो ते पर्यायी सुचवतो. या रकमेचं अलिबागच्या आमच्या गोडाऊन मधून नारळ सुपारी भात उचलताय का, बोला. हे लोक म्हणले की आम्हाला इथं अधिकार नाही नारळ भात सुपारी घ्यायचा. ते म्हणले आम्हाला साहेबाला विचारून यायला पाहिजे. मग म्हटलं जा जा काय निवांत जा, म्हणले काय गडबड नाही, म्हणले. ते दोघे जण खाली उतरले, परत मग तो प्रवास गांगोली निजामपूर परत मानगाव वगैरे वगैरे असं करत ते जॉर्ज एंजलने त्यांना येताना बघितलं. म्हणले यांच्या हाताला काय लागलेलं नाही. म्हणले काय झालं, अहो म्हणले ते शिवाजीची माणसं असं म्हणतात की इथं नारळ भात सुपारी असं उचलतंय काय अलिबागच्या गोडाऊनमधनं. म्हणले नको 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 नको, ती म्हणतील नारळ भात सुपारी उचलत तिथं आणि तिथल्या गोडाऊन किपरला आधी देतील, ह्यासनी काय दिलं तर या दराक म्हणून ते तसलं काय भानगड तुम्ही गळ्यात घेऊ नका, रोख कॅश मागा जा. म्हणले परत ती वरात त्यांची तिथून मुंबईपासून मानगाव, मानगाव वरून परत ते गांगोली वगैरे असं करत रायगड. म्हटले महाराज आहेत का गडावर, वरनर. म्हणले महाराज आहेत. म्हणले भेटता येणार नाही तुम्हाला, अतिशय महत्वाचे काही कामं चालले. मग महिना दोन महिने महाराजांनी तिथं थांबवून ठेवलं खाली,
खाली थांबवून ठेवलं आणि महिने दोन महिन्यानंतर वर बोलवलं आणि म्हणले महाराज म्हणले काय झालं अरे म्हणले की काय म्हणले महाराज आमचा खेळ लावलाय तुमचा म्हणले ती डीडी दिलाय तुम्ही जो काय हुंडी दिली आम्ही त्या याला गेलेलो गोळकोंड्याला गेलेलो तिथं म्हणले तो माणूस नाही माणूस नाही असं कसं आता इथं बैठक आमची एक चाललेली परलाजी निराजीच्या बैठकीला आलेले आता ते तिकडे गेले तिकडे जाव तिकडे मिळेल नाही म्हणले म्हणले आम्हाला इथेच असेल ते काय द्या म्हणले म्हणले आम्हाला तिकडे जाऊ नका म्हणले हेल्पटावर तुम्ही आम्हाला माराल म्हटलं तसं नाही म्हटलं इथं माझ्याकडे रोकड कॅश नाही खरं सांगतोय म्हटलं महाराज म्हणताय स्वतः तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर मग म्हटले एक काम करता का म्हटलं या रकमेचं आम्ही तुमच्याकडून तांबे उचलले ना या रकमेचं तुम्ही तुम्हाला मी सोनं किंवा चांदी देऊ का आता परत आला घोळ सोनं किंवा चांदी म्हटले सोनं किंवा चांदी पण आम्हाला ते अधिकार नाही ना सोनं किंवा चांदी घ्यायचा मग म्हटले म्हणले मग साहेबाला विचारून यायला पाहिजे म्हणले जावा अगदी सावकाश जावा म्हणले आमचा रायगड अवघड आहे मग हळूहळू ते मग परत गेले मुंबईला काय मुंबईला गेले मग तो परत प्रवास ते जोरडंजोर अक्षरशः वैतागला तो म्हटला अरे बाबा तो काय म्हटलं शिवाजी महाराज म्हटले शिवाजी महाराज म्हणतात या रकमेची सोनं किंवा चांदी देतो एक काम करा तुम्ही आता रायगडला जा रायगड सोडू नका जे काय मिळेल ते पदार्थ पाडून घ्या जे काय मिळेल ते कारण शिवाजी महाटक आहे तो द्यायचा नाही आता देतोय म्हणतो तोपर्यंतच घ्या परत ही माणसं ते सगळं तो लवाजमा अष्टमीला आला अष्टमीसनं निजामपूर निजामपूरवरून तो गांगोली गांगोलीसनं पाचडला परत महाराजांनी त्यांना दोन महिने थांबवलं मग दोन महिन्यानंतर वर आले वर आल्यानंतर म्हणले बोला काय देऊ विचारलं का साहेबांना हो म्हटलं विचारलं आम्ही द्या म्हटलं काहीतरी द्या म्हटलं तुम्ही काय म्हणताय ते सोनं किंवा चांदी महाराजांनी परत विचार बघा सोनं किंवा चांदी ते परत विचारून नाही म्हटलं आम्हाला चांदी द्या चांदी द्या अक्षरशः माणसं रडकुंडीला आणली महाराजांनी मग महाराजांनी मोरपंतांना सांगितलं की हे कळगा ह्यांना घ्या जमदारखान्यात न्या आणि ह्यांचं हुंडीचं प्रकरण त्यांच्याकडून लिहून घ्या हे सगळं मिटलं म्हणून कागद सगळं लिहून घ्या आणि यांना काय ते जीवन मोकळं करा आणि हे सगळे हे जो इंग्रज आहे आणि नारायण शिंदे त्या दमदारखान्याकडे त्या रत्नशाळेकडे तिकडे गेले आणि तिथं चांदी तोलताना बघा आता शेवटचं मुक्तदिगिरीपणा बघा किती शेवटचं बघा ठका सानावा महाठक समर्थांनी लिहिलेलं आहे धटाशी आणावं धट उद्धटाशी उद्धटत खटन धटाशी खटनाचं खुंब्याशी हुंबा लावणी द्यावा लबाड आहे ना त्यांची लबाडीनेच वागलं पाहिजे मग शेवटची चांदी तोलायचं चाललेलं चलता चलता मोरपंत म्हटले हो साहेब तुम्हाला माहित आहे का इथल्या चांदीचा दर हो म्हटलं माहित आहे आम्हाला आम्हाला म्हणजे माहित आहे 23 रुपये शेअर चुकताय रायगडावर चांदी 28 रुपये शेअरानं आहे पाहिजे का बघा नाहीतर मग 23 का 28 परत जावा म्हणले साहेबाला विचारायला म्हणले नको आहे ती द्या आमच्या ताब्यात मग ती घेतली ते सगळे जण त्याला गेली ते महाटक महाराज शिवाजी महाराज आणि फक्त आता जाता जाता एक महत्वाची बाब सांगतो कारण शिवचरित्राचा उद्देश आणि हेतू आपण विसरतो की शिवचरित्राचा हेतू आहे राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती वृद्धिंगत व्हावं हा शिवचरित्राचा हेतू आहे आज देशात काय चाललंय पाहताय तुम्ही जेएनयू सारखं प्रकरण इथं राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देता काय भयंकर 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 यातना होतात उभं आयुष्य काहींनी राष्ट्रप्रेमासाठी राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले परमपूज्य भिडे गुरुजी त्यानंतर आमचे गुरुजी निनाद बेडकर वगैरे हे उभं आयुष्य वेचलं या माणसांनी उभं आयुष्य वेचलं आपण मूळ हेतू बाजूला ठेवतो काय इथं राहायचं आमच्याच देशाशी गद्दारी करायची शिवचरित्र असं नव्हतं गमत सांगतो हे आज्ञापत्र लिहिलं ना या आज्ञापत्रातलं एक वाक्य आहे तो प्रशासन व्यवस्था कशी असावी याचा महाराजांनी पांडा घालून दिलेला आहे किल्ल्याचा साधा फितूर आहे असा संशय जरी आला संशय तरी त्याचा कुटुंब काबीला कैद करायचा आणि गुन्हा सिद्ध झाला की त्याचं मस्तक मारायचं आणि प्रत्येक गडोगडीचे मस्तक फिरवायचं इतकी भयंकर शिक्षा होती इतकी भयंकर शिक्षा होती पण असं शिवचरित्रात कधी घडलं नाही आज ते आम्हाला बघायला मिळतोय डोळ्याने ह्या माणसांनी जिथं रक्त सांडलं इथं ज्या स्वराज्य उभं करायला अहोरात्र काबड कष्ट केलं
काही चीज नाही तो राहते ते आज इथं येऊन आमच्यात येऊन पाकिस्तानच्या नावाच्या घोषणा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा भयंकर आहे आणि यासाठी यासाठी पुन्हा पुन्हा शिवचैतन्य परांग महिला भगिनी बाहेर बसलेले म्हणून सांगतो जे काही आतापर्यंत जे घडलेली प्रकरण आहेत निर्भया प्रकरण आणखी रिंकू पाटील वगैरे किती भयंकर म्हणजे चंगळवाद बोकळलेला आहे शिवाजी महाराजांचं न्यायव्यवस्थेवर आपण जरी नुसतं त्या न्यायव्यवस्थेतले काही कलमं आपण जरी लावली असती ना तरी हे प्रकरण घडली नसते हा जो रांजाचा पाटील आहे 16 वर्षी त्याच्या हातपाय महाराजांनी काढले 16 वर्षी हात पाय कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय काढले एका स्त्रीचा अपमान केला म्हणून आणि त्याला मारला नाही बरं का सर त्याला मारला नाही ही शिक्षेची पद्धत होती ज्या वेळेला हातपाय काढले जातात ना त्याला चौरंग करणे म्हणायचं ह्या बाळाजी भिकाजी गुजराला ज्या वेळेला पुण्याला आणला त्यांना एका रजक कन्येवर म्हणजे अतिप्रसंग केला गुन्हा शाबित आहे असं कळालं की मग त्याचे हातपाय तोडण्याचे हुकूम महाराजांनी दिले त्यावेळेला इथं चाप लावायचे दंडाला मांड्याला चाप लावायचे म्हणजे कर्कृतून बांधायचं आणि हातपाय तोडायचं आणि मग मलमपट्टी करायची वरनं विलक्षण आहे ना त्याला गुन्हा केला त्याला संपूर्ण गर्दन उतरावायची ना हे असं काय महाराजांनी करावं काय महाराज काय कळत नाही ते शिक्षण पण याचं कारण आहे फार मोठं कारण आहे ज्या वेळेला हा हातपाय नसलेला पाटील पोटा पाटीनं खरतपणारा पाटील इथली रयत पाहिल मग काय बिषाद आहे माझ्या स्वराज्यातील आई बहिणीकडे वर्ण जनन करून पाहायची वाकडन जनन पाहण्याची काय बिषाद आहे म्हणून ही शिक्षा होती अक्षरशः शेवटपर्यंत त्याला म्हणजे पाटीपाटीनं खरचटायला लावलं एवढंच नव्हे तर एक रंगू कुलकर्णी नावाचा एक ग्रस्त त्यानं एका विधवेशी बदमल केला आणि तो चंद्ररहित आला म्हणजे चंद्रराम मोरेंच्या शरीराला आला एक दिवस तो उगीच मेला म्हणजे हरत फेरलं तो मेला कुठं खट्ट जरी वाजलं ना तरी तो भियायचा अतिशय भीती त्याला वाटायची की कुठून तरी शिवाजी महाराजांचे लोक येतील मला उचलतील पुण्याला नेतील आणि माझ्या हातपाय तोडतील या भीतीनं तो मेला नसतं भीतीनं एवढी दृष्टीत होती महाराज इकडून कर्नाटक महिमेवरून येत असताना तिथं चिरुवाडी नावाचं तिथं एक गाव आहे तिथं सावित्री मल्लम्मा देसाई तिला सावित्री हा महाराजांनी किताब दिला शिवाजी महाराजांनी या सावित्री देसाईनीची महाराजांचा एक शिपाई होता त्याचं नाव आहे सपोजी त्यानं लगट करायचा प्रयत्न केला महाराजांनी त्याला पन्हाळगडावर आणलं आणि सर्व समक्ष त्याचे डोळे काढले या शिक्षा शिवशाहीत होत्या आज जर महाराजांच्या या न्यायव्यवस्थेचा महाराजांच्या अगदी सगळ्या जलसंधारणाचा शेतीविषयक धोरणाचा आपण जर अभ्यास केला असता ना तर आज ही वेळ महाराष्ट्रावर तुंबवणं भारतावर आली मी त्यासाठी हे तळमळ आहे त्यासाठी हे पुन्हा पुन्हा शिवचरित्राचं कारण आहे मी थांबतो तिथं मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जाण्यापूर्वी एक शिवाजी महाराजांचा दस्तूरपूर महाराजांच्या तोंडचा संदेश देतो आणि सांगतो या कार्यक्रमाचे संयोजक माझे मित्र कंसे सर खूप धडपडी व्यक्तिमत्व आहे गेली महिनाभर या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आजच्यापेक्षा उद्याचा कार्यक्रम फार प्रभावी आहे त्या सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो माझे मित्र प्रतिष्ठानचे काही माझे सगळे मित्र आलेले आहेत संभाजी आमचे संभाजीराव चंद्रचे आणि आणखी मित्र आलेले आहेत काही पत्रकार मित्र आमचे इथे उपस्थित राहिले त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मी इथे थांबतो फक्त जाता जाता शिवाजी महाराजांनी जे काही आपल्याला संदेश दिलाय तो सांगतो दस्तूरपूर महाराजांच्या तोंडचे शब्द आहेत घडलं असं की कर्नाटक मोहिमे महाराज असताना तिथल्या पटनांनी बंड केलं आणि 20,000 सैन्य घेऊन हा हुसेनखान मियाना या महाराजांच्या दिशेने चालून यायला लागलेला आहे आणि हे बंड मोडण्यासाठी महाराजांनी धनाजी जाधव आणि सरसेनापती हंबीराम मोहिते यांच्या हाताखाली 1,500 सैनी दिलेले आहे आणि त्यांचा बिमोड करायला पाठवलेला आहे अर्थात ही लढाई झाली ती गनिमिका पद्धतीनं झाली कमीत कमी सेनेने ती कमीत कमी सेनेशी कमीत कमी वेळात
जास्ती जास्त शत्रुसेनेचा पूर्ण पराभव म्हणजे भीमिका. ही लढाई सांगूर येते झाली. सांगूरची लढाई म्हणून ती इतिहासात प्रसिद्ध आहे. अक्षरशः 1500 लोकांनी 20000 लोकांचा पराभव केला. खासा हुसेन खान मियाना कैद झाला, शत्रूचा सेनापती कैद झाला, आणि याला घेऊन हे विजयी वीर शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. ही महाराजांना ज्यावेळेला हरकरे करून बातमी कळाली त्यावेळेला महाराज त्या शामियाण्यातून गोवळकोंडाला त्यांचा जो शामियाना पडलेला तिथून या विजयवीरांना भेटण्यासाठी महाराज स्वतः पायात काही न घालता अनुमानी निघालेले आहेत. आणि पुढून अंबेराव मोहिते आणि धनाजी जाधव येत आहेत. पाठीमागचे 1500 लोक आहेत. हुसेन खान मियानाला तर कडण्या वळलेले आहेत. आणि हे सगळे वीर समोरासमोर आले. महाराजांनी कडकडून मिठी मारली. उराउरी महाराज भेटले हंबीराम मोहित्यांना, धनाजी जाधवांना. आणि महाराज या धनाजी जाधवांचे आणि हंबीराम मोहित्यांचे पाठ थोपडतायत. आणि महाराज म्हणतायत, शबास शबास तुमची आणि शबास तुमच्या लोकांची. तुम्ही तो प्रतिसृष्टी निर्माण कराल. मनात आणाल तर वाटेल ते कराल, मनात आणाल तर वाटेल ते करा. हा महाराजांचा संदेश देतो आणि इथं थांबतो. इथं आपली राधा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय.